विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोणतीही बेरीज दोन सेकंदात किंवा तीन सेकंदात आपण कशी करू शकतो यामध्ये आपण तीन ट्रिक बघणार आहोत चला तर पहिली ट्रिक आपण सुरू करूया आता ही ट्रिक आपण शिकण्याआधी आपल्याला एक ग्रुप शिकायचा आहे ग्रुप बघा कसा तर एक अधिक नऊ बरोबर दहा दोन अधिक आठ बरोबर दहा तीन अधिक सात बरोबर दहा चार अधिक सहा बरोबर दहा आणि पाच अधिक पाच बरोबर दहा बघा हे पाच ग्रुप तुमच्या लक्षात ठेवायचे तुम्हाला एक अधिक नऊ केला किंवा नऊ अधिक एक केला तरी दहाच येतो दोन अधिक आठ केला किंवा आठ अधिक दोन केला तरी दहा येतो तीन अधिक सात किंवा सात अधिक तीन केलं तरी दहा येतो चार अधिक सहा आणि सहा अधिक चार केला तर दहा येतो आणि पाच अधिक पाच केला तर दहा येतो बघा एक छोटेशी ट्रिक हेच फक्त लक्षात ठेवायचं हा ग्रुप जो पाच संख्यांचा ग्रुप आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जेव्हा जेव्हा हा ग्रुप येईल तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा हा ग्रुप येईल तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये जर सिंगल डिजिट असेल उदाहरणार्थ बघा चोवीस अधिक सव्वीस आपण हे पहिलं गणित घेऊ बघा येथे ग्रुप आलाय चार सहा चार आणि सहा किती होता दहा मग जेव्हा जेव्हा हा ग्रुप येईल आपल्याला जे पाच ग्रुप बघितले त्या पाच ग्रुपमधला जेव्हा जेव्हा हा ग्रुप येईल ये तेव्हा तेव्हा तुम्हाला इथे शून्य लिहायचं आहे आणि इकडे प्लस वन करायचं आहे हे लक्षात ठेवायचं जेव्हा जेव्हा हा ग्रुप येईल ये तेव्हा तेव्हा तुम्हाला इथे शून्य लिहायचं आहे आणि इकडे प्लस वन करायचं आहे मग इथे शून्य आपण लिहिला करत बसायचं नाही डायरेक्ट शून्य लिहिला आणि इथे प्लस वन केला तर उत्तर येईल पाच बघा किती आलं उत्तर पाच म्हणजे उत्तर होतं पन्नास अजून एक उदाहरण बघूया आता बेचाळीस आहे अधिक अठ्ठावीस आहे बघा आठ आणि दोन ग्रुप आला इथे शून्य लिहायचा इथे प्लस वन करायचा किती होणार सात उत्तर आलं सत्तर अजून बघा छत्तीस आणि चौतीस बघा ग्रुप आला सहा आणि चारचा ग्रुप आहे ग्रुप आला इथे शून्य लिहिणार इथे प्लस वन करणार झालं परत सांगते बघा इथे छत्तीस घेतला इथे चौतीस घेतला इथे दोघांचा ग्रुप आला चार दहा होतात ग्रुप आला शून्य घेतला आणि इथे आपण घेतला सात प्लस वन करत चालायचं इकडे म्हणजे जेव्हा पण त्या पाच ग्रुपमधल्या संख्या येतील तेव्हा तेव्हा आपण प्लस वन करत चालायचं आता बघा सेवंटी सिक्स ट्वेंटी फोर सांचार दहा दिसतात शून्य करायचा प्लस वन केला नऊ एकदम सोपी ट्रिक जेव्हा पण ग्रुप येईल तेव्हा तेव्हा इकडे शून्य करायचा आणि तिकडे प्लस वन करायचा शून्य प्लस वन केला बारा परत बघा इकडे शून्य केला कारण ग्रुप आहे सांच चार आहे एकमेकांचे दोस्त आहेत फ्रेंड आहेत म्हणून तो ग्रुप झाला म्हणून शून्य केला इकडे प्लस वन केला उत्तर आलं एकशे दहा बघा फक्त बघायचं तुम्हाला ग्रुप दिसला की लगेच इकडे शून्य ठेवायचा आणि इकडे प्लस वन करायचा स असं कुठलंही गणित तुम्ही फक्त एक सेकंदाच्या आत सोडवू शकता तुम्ही फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तुमची इकडची संख्या म्हणजे तुमच्या डाव्या बाजूची संख्या ग्रुपमध्ये आहे का ग्रुपमध्ये दिसली की पटकन इकडे शून्य ठेवायचं इकडे प्लस वन करायचा परत बघा बघा पाचचा ग्रुप आहे शून्य ठेवला इथे एक वाढवला बरं वन थर्टी यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की जेव्हा पुढ पहिली संख्या येते तेव्हा तुम्हाला तिथे शून्य लिहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला फक्त प्लस वन करत चालायचं आहे चला आता आपण दुसरी ट्रिक बघूया जेव्हा ग्रुप नसेल तेव्हा आपण काय करणार आता बघा छप्पन अधिक छप्पन अधिक सव्वीस आता बघा या दोघांमध्ये ग्रुप नाही आहे मग आता आपण काय करायचं तर नेहमी लक्षात ठेवा ह्या बाजूची जी संख्या आहे याच्यात तुम्हाला प्लस वन करत चालायचं आहे ह्या बाजूची जी संख्या आहे या साईडला तुम्हाला प्लस वन करायचं आहे आणि इकडे जे उत्तर येणार आहे ते फक्त जसं की बघा आता आणि दोन सात प्लस वन केला आठ आला आणि याचं उत्तर आहे बारा आपण फक्त काय घेणार दोन घेणार काय घेणार फक्त दोन, दोन। म्हणजे फक्त इकडची संख्या घ्यायची ही संख्या ड्रॉप करायची ही संख्या ड्रॉप करायची प्रत्येक वेळेस चला बघूया आता आपण दुसरं गणित घेऊया सिक्स्टी फाय प्लस ट्वेंटी एट बघा इथे प्लस वन करणारे आपण आपलं ठरलं आहे सहा दोन आठ आणि एक नऊ आता हे आठ पाच होतात तेरा म्हणजे आपण काय घेणार फक्त तीन आठ पाच किती होतात तेरा होतात आपण फक्त काय घेणार तीन उत्तर काय आलं नाईंटी थ्री परत एक बघा ट्वेंटी नाईन प्लस फोर्टी फोर बघा आपलं ठरलं इथे प्लस वन करायचा चार दोन सहा आणि एक सात आणि नऊ चार होतात तेरा हा एक घ्यायचा नाही म्हणून फक्त आपण काय घेणार तीन उत्तर आलं थ्री ही जी गणितं आहेत ही आपल्याला खूप सारा सराव करून खूप पटपट येतात कमीत कमी, कमी आपण शंभर गणितांचा तरी सराव हा केला पाहिजे तेव्हा आपण ही गणितं अगदी वेगाने आणि फास्ट करू शकतो बघा आता आपलं ठरलं इथे एक प्लस करायचा आठ आणि आठ होतात सोळा आणि आठ आणि चार होतात बारा आपण फक्त दोन घेणार उत्तर आलं एकशे बासष्ट बघा परत एक संख्या बघूया एकोणसाठ अधिक अडोतीस आपण इथे प्लस वन करणार पाच आणि चार नऊ आठ आणि नऊ सतरा इथे घेतला सात एक आपण सोडला किती झाले नाईन्टी सेवन परत एक गणित बघूया सेवंटी फाय प्लस एटी सिक्स इथे आपण प्लस वन केला आठ आणि आठ होतात सोळा सहा आणि पाच होतात अकरा आपण एकच घेतला एक सोडला किती झाले वन सिक्स्टी वन त्यानंतर बघा फिफ्टी नाईन फोर्टी एट बघा एक सेकंदाच्या आत आपण आकडे मोजत बसायचीच नाही डायरेक्ट करायच प्लस वन केला पाच आणि चार दहा, था, सत्रा, सत्रा था पकत, एक दहा आठ आणि सो आठ आणि नऊ किती होतात सतरा सतराचा फक्त सात घेतला उत्तर आलं एकशे लक्षा सात लक्षात ठेवा सतरा जेव्हा असं उत्तर येतं तेव्हा इकडची संख्या आपल्याला घ्यायची नाही फक्त इकडची संख्या घ्यायची आहे मग उत्तर आलं एकशे सात अशा पद्धतीने आपण कोणतीही बेरीज सहज दोन सेकंदात करू शकतो बघा आता आपण तिसरी टेक्निक पाहणार आहोत बेरजीचीच ती टेक्निक आहे फक्त नऊसाठी लक्षात ठेवा ही जी आपण टेक्निक वापरणार आहोत ती फक्त आणि फक्त नऊसाठी वापरायची आहे बघा एक उदाहरण बघूया सिक्स्टी सेवन प्लस नाईन बघा जेव्हा पण तुमच्या उदाहरणामध्ये नऊ येतो तेव्हा ही जी वरची संख्या आहे पहिली इच्यामध्ये तुम्हाला प्लस वन आणि इकडच्या वरच्या संख्येमध्ये मायनस वन करायचं आहे हे लक्षात ठेवा ही टेक्निक प्लस वन आणि मायनस वनची आहे इकडच्या संख्येमध्ये प्लस वन आणि इकडच्या संख्येमध्ये मायनस वन करायचं आहे तर आता प्लस वन म्हणजे काय आता बघा सहा आहे मग प्लस वन केला इथे सातील आता इथे सात आहे मायनस वन केला म्हणजे सहा येईल उत्तर येईल तुमचं सेवन्टी सिक्स बघा अजून एक उदाहरण बघूया फोर्टी फाय प्लस नाईन इकडे आपण प्लस वन करणार ह्या संख्येमध्ये आणि ह्या संख्येमध्ये आपण करणार मायनस वन चार आणि एक पाच पाचातून एक गेला चार तुमचं उत्तर येणार आहे फिफ्टी फोर बघा आता आपण पटपट बघूया चौपन्न अधिक नऊ इकडे काय करणार प्लस वन म्हणजे सिक्स इकडे काय करणार मायनस वन म्हणजे थ्री उत्तर आलं सिक्स्टी थ्री परत एक गणित बघूया एटी एट प्लस नाईन इकडे तुम्ही करणार प्लस वन म्हणजे नाईन इकडे मायनस वन म्हणजे सेवन उत्तर आलं नाईन्टी सेवन बघा मोजत बसायची गरज नाही अगदी सोपी पद्धत आहे चव्वेचाळीस अधिक नऊ इकडे करणार तुम्ही प्लस वन म्हटल्यावर पाच इकडे मायनस वन म्हटल्यावर थ्री फिफ्टी थ्री त्यानंतर बघा चौपन्न वजा एकोणावीस इकडे पण सेम आपण प्लस वन केला म्हणून सहा झाले आणि सहा आणि एक होणार सात प्लस वन केला म्हणून सहा झाले सहा आणि एक सात इकडे मायनस वन म्हटल्यावर थ्री सेवंटी थ्री त्यानंतर बघा तीस अधिक एकोणावीस तिनामध्ये आपण प्लस वन केला चार आणि शून्यातून मायनस वन म्हणजे फक्त नऊ जोरतो म्हणून बघा अशी एक सोपी ट्रिक आहे ह्या गणितांची तुम्ही जर शंभर गणिताची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे गणित अगदी सोप्या पद्धतीने यायला सुरुवात होते